महायुतीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती ठरली. महायुती राज्यभरात समन्वय मिळावे आणि संवाद दौरे करणार. वर्षावरील महायुती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. सातही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार. 20 तारखेपासून महायुतीमधील तीनही नेत्यांच्या जाहीर सभा. कोल्हापुरात पहिली सभा पार पडणार. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब दिल्लीमध्ये घेतली सोनिया गांधींची भेट. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर खरगे आणि राहुल गांधींसोबत बैठक घेतल्यानंतर सोनिया गांधींसोबत चर्चा. मवियामध्ये जागावाटपामध्ये सुरुवातीला 156 जागांवर चर्चा होणार. काँग्रेस 2 नंबरवर असलेल्या मतदारसंघावर दावा करणार सूत्रांची माहिती. 29 ऑगस्टला आंतरवालीमध्ये बैठक. उमेदवार द्यायचे की पाडायचे ते आंतरवालीच्या बैठकीमध्ये ठरवणार. मनोज सरांग यांची माहिती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून सेंट जॉर्ज रुग्णालयामधील घटनेबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश. एका रुग्णाचा अचानक मृत्यू झाल्यानं काल झाला होता गोंधळ. विनेश फोगाटच्या याचिकेवर आज 12:30 वाजता सीएसमध्ये सुनावणी. भारताकडून वकील हरीश साळवे बाजू मांडण्याची शक्यता. विनेशच्या बाजूने निकाल लागल्यास रौप्य पदक विभागून देण्यात येणार. ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक कांस्य पदक. भारतीय हॉकी संघाचा स्पेनवर 2-1 विजय. टोकियोनंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताला कांस्य पदक. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं रौप्य पदक. भालाफेकीमध्ये नीरज चोप्रानं इतिहास रचला. ट्रॅक अँड फील्ड अथलेटिक्स प्रकारामध्ये 2 पदकं जिंकणारा नीरज एकमेव भारतीय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमनं कोरलं सुवर्णपदकावर नाव. 92.97 मीटर भाला फेकत ऑलिम्पिकमध्ये केला विक्रम. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. पटियाला हाऊस कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर खेडकरची हायकोर्टात धाव. नाशिक जिल्ह्यामधील 6 धरणं ओव्हरफ्लो. गंगापूर धरण 89%, तर दारणा धरणाचा साठा 87%. जायकवाडी धरणासाठी 15 TMC पाणी सोडलं. मोहम्मद युनूस बांगलादेशमधील अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी. सरकारच्या सल्लागार समितीमध्ये 15 सदस्यांचा समावेश. पंतप्रधान मोदींकडून मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा. डेल कंपनीनं 12,500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. एआयवरती भर देण्यासाठी घेतला निर्णय.